एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रात्री 12 वाजल्यापासून संप पुकारला आहे. त्यामुळे अचानक पुकारलेल्या या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रात्री 12 वाजल्यापासून संप पुकारला असून या अचानक पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रात्री 12 वाजल्यापासून संप पुकारला आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी आणि बाहेरगावहून आलेले प्रवासी यांचे हाल होताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये तसेच दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे मासिक पास असून देखील खाजगी वाहनांचा वापर करावा लागतोय. त्यामुळे विद्यार्थी तसेच प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. मी आत्ता मंचर बस स्थानकावर उभा आहे. मी आत्ता मंचर बस स्थानकाच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधला. त्यांना बस बंद असण्याचं कारण विचारलं तर ते म्हणले रात्री 12 वाजल्यापासून सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. तर मला इथून पुण्याला जायचं आहे. प्रायव्हेट बसने, प्रायव्हेट गाड्यांनी जायला खूप हाल होत आहेत. तर लवकरात लवकर त्यांनी बस चालू करावेत अशी माझ्याकडून आणि प्रवाशांकडून मागणी आहे. या संपामुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा संप जरी पुकारला असला तरी काही कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीयेत. त्यामुळे काही बस स्थानकात वातावरण चिघळले. कर्मचाऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. मात्र यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते एस टी संपाबाबत आक्रमक भूमिका घेत कामावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तर हा संप कोणत्याही युनियनने अधिकृतरित्या घोषित केला नाही, त्यामुळे हा संप आमच्यासाठी नाही. मी वाहतूक नियंत्रक बाळासाहेब थोरात बोलतो. या संपाच्या बाबतीत युनियन वरच्या हाय लेवलच्या युनियनचं काही वाटाघाटी फिसकटल्यामुळे किंवा इतर काही कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे रात्री 12 वाजल्यापासून पुकारलेला संप आहे. तर हे आमदार सांगता येणार नाही, पण आता ते वरिष्ठ लेवलला सुरू असते. इथल्या स्थानिक लेवलला काय नसते. वरिष्ठ लेवलला आता ते परिवहन मंत्री त्यांनी काय विषय घेतील त्या संदर्भात तो निर्णय होईल. आम्ही तर प्रवाशांनी विचारल्यानंतर आम्ही संपच आहे म्हणून सांगतो. C24 तासासाठी अमोल जाधव, आंबेगाव. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.